वेलफेअर स्टेट ज्याला मायबाप सरकार म्हणलेले भारताच्या संविधानामध्ये त्यांनी आमच्या सोबत अल्टिमेटम पाकिस्तान्यांसारखं वर्तन करू नये, विलीनीकरणाचा प्रस्ताव घेऊन यावा आणि व्हर्च्युअली कोर्टाला सांगावं 54 मृत्यूच्या नंतर तरी ते विलीनीकरणासाठी तयार आहेत, अन्यथा आमच्या युक्तिवादासोबत आम्ही पूर्ण तयार आहोत, आम्हाला कॉन्फिडन्स आहे संविधान जिंकणार आणि विलीनीकरणाचा लढा यशस्वी होईल। आता आंदोलन असं सुरू राहील की आता कारण 20 तारखेची वाट बघत होते कर्मचारी खूप मोठ्या प्रमाणावर, त्यांना अपेक्षित होतं की आज काहीतरी निकाल येईल, परंतु आता सुनावणी पुन्हा 22 तारखेवर ढकलली गेलेली आहे। आझाद मैदानातलं आंदोलन नेमकं काय होईल आता त्याचं? एक लक्षात घ्या, इंदिरा गांधींनी अशीच इमर्जन्सी लावली होती तेव्हा लोक रुकी सुकी खाऊन आपली प्रतिष्ठेसोबत इंदिराजींना सुद्धा लोकांनी धडा शिकवला होता, हे सुद्धा तुम्ही तारखा माध्यमांनी हे करू नयेत आणि लोक आमचे बिलकुल वायबल झालेले नाहीत, अत्यंत शांत शिस्तप्रिय आहेत, सरकारनं किती आमचा टॉर्चर करो आमचा छळ करो लोक वायबल होणार नाहीत, लोक घाबरणार नाहीत, विलीनीकरण जोपर्यंत होत नाही म्हणून हा दुखवटा आहे, हा संप नाही, संपाला माननीय उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाचं बंधन आहे, हे सुद्धा आम्ही माननीय उच्च न्यायालयाला सांगितलं, दुखवट्याला आर्टिकल 19 नुसार आतापर्यंत कोणत्याच न्यायालयाने बंधन घातलेलं नाही, त्यामुळे हे बंधन कोणी सुद्धा घालू शकत नाही आणि ते येणाऱ्या तारखेला तुम्ही बघा। जो सादर केलाय त्यात काय म्हटलंय तो तुम्हाला मान्य आहे का? तो अहवाल मी जसं सांगितलं शिळ्या कडीला ऊत आणल्यासारखा, कष्टकऱ्यांची बेइज्जती केल्यासारखा, पळकुट्ट धोरण, न्यायालयाने सांगितलेल्या गोष्टी न नमूद करता खोटारडेपणा, लोकांच्या विश्वासाला घात, न्यायालयाला न ऐकणारी वृत्ती आणि त्या पलीकडे जाऊन या कष्टकऱ्यांसोबतचा हा छळ आहे, त्यामुळं त्या अहवालामध्ये काहीच नसून एक फार्स आहे असं मी म्हणेल। हेच तर आहे ना, हिंदू धर्म रीती मध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे 90 दिवस, बौद्ध धर्म रीती मध्ये 90 दिवसाचा तुम्ही शोक करू शकता आणि त्यासोबतच भारताच्या संविधानाच्या आर्टिकल 19 मध्ये अप्तेष्ट मित्र भाऊ बहीण यांच्यासाठी कोणत्याही दुखवट्याला बंधन घातलेलं नाही, त्याचं कारण त्याला जोडून सांगतो, या दुखवट्याला सरकार का तोडू शकत नाही त्याचं कारण स्पष्ट आहे, आम्ही त्यासोबत आमची मनस्थिती चांगली नाही, आमच्यावर प्रेशर आणलं जात आहे, आमची बेइज्जती केली जाते आणि आम्हाला सुसायडल मनस्थिती आहे, अशा परिस्थितीत कोणतंही माननीय न्यायालय आम्हाला ड्रायव्हिंग करा म्हणू शकत नाही किंवा बसची घंटी मारा शकत नाही, हे आम्ही स्पष्टपणे आमच्या अफिडेविटमध्ये सुद्धा नमूद केलं।